नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची मॅथमॅटिक्स पार्ट 2 ज्योमेट्री या विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. हा पेपर 15 मार्च 2024 रोजी झालेला आहे. एकूण 40 गुणांचा हा पेपर आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे. पा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या 2022, 2023, 2024 तसेच पूर्वपरीक्षा, द्वितीय सत्र परीक्षा, प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासायची असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा सराव करा. पहा, त्या अगोदर काही नोट दिलेल्या आहेत, त्या व्यवस्थित वाचायच्या आहेत जेणेकरून पेपर कशा प्रकारे सोडवायचा हे तुमच्या लक्षात येईल. क्वेश्चन 1 मधील ए क्वेश्चन, 4 अल्टरनेटिव्ह अँसर्स फॉर इच ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स आर गिव्हन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट इट्स अल्फाबेट. 4 मार्क्ससाठी आहे. जे योग्य ऑप्शन असेल त्याचे अल्फाबेट तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहे. फर्स्ट एमसीक्यू क्वेश्चन, त्याचे ए ऑप्शन करेक्ट आहे. सेकंड क्वेश्चन, त्याचे ए ऑप्शन करेक्ट आहे. 1. थर्ड क्वेश्चन, त्याचे सी ऑप्शन करेक्ट आहे. 0. 4 नंबरचा क्वेश्चन, त्याचे सी ऑप्शन करेक्ट आहे. 6 सेंटीमीटर. बी क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन. 4 मार्क्ससाठी 4 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला लिहायचे आहे. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर पाहू आपण. या ठिकाणी आन्सर दिलेला आहे. सेकंड क्वेश्चन, सेकंड क्वेश्चनचा आन्सर. थर्ड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चनचा आन्सर. फोर नंबरचा क्वेश्चन, त्याचे आन्सर पाहू. सर्व प्रश्नांची उत्तरे आपण सोडून घेतलेली आहेत. क्वेश्चन 2 मधील ए क्वेश्चन, कम्प्लीट एनी 2 ऍक्टिव्हिटीज अँड रिराईट इट. 4 मार्क्ससाठी. एकूण 3 ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. कोणत्याही 2 ऍक्टिव्हिटी तुम्हाला कम्प्लीट करायच्या आहे. आपण 3 च्या 3 ऍक्टिव्हिटी या ठिकाणी कम्प्लीट केलेल्या आहेत. सेकंड नंबरची ऍक्टिव्हिटी, थर्ड ऍक्टिव्हिटी, क्वेश्चन 2 मधील बी क्वेश्चन, सॉल्व एनी 4 ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. 8 मार्क्ससाठी. 5 क्वेश्चन दिलेले आहेत. कोणत्याही 4 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. आपण 5 च्या 5 क्वेश्चन या ठिकाणी अभ्यासू. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर पाहू. या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर दिलेला आहे.
सेकंड नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर पाहू. थर्ड नंबरचा क्वेश्चन, पाय ठिकाणी थर्ड नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर दिलेला आहे. फोर्थ क्वेश्चन, याचे आन्सर फिफ्थ क्वेश्चन, पाय ठिकाणी आन्सर देण्यात आलेला आहे. क्वेश्चन थ्री मधील एक क्वेश्चन, कम्प्लीट एनी वन ऍक्टिव्हिटी ऑफ द फॉलोइंग अँड रिराईट इट. थ्री मार्क्ससाठी दोन ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, कोणतीही एक ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे. आपण या ठिकाणी दोन्हीही ऍक्टिव्हिटी कम्प्लीट केलेल्या आहेत. सेकंड ॲक्टिव्हिटी, क्वेश्चन थ्री मधील बी क्वेश्चन, सॉल्व एनी टू ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन सिक्स मार्क्ससाठी. फोर क्वेश्चन दिलेले आहेत, कोणत्याही टू क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला लिहायचे आहे. प्रत्येक क्वेश्चनच्या आन्सरला या ठिकाणी थ्री मार्क्स मिळतील. या ठिकाणी आपण चारही प्रश्नांची उत्तरे अभ्यासणार आहोत. फर्स्ट क्वेश्चनचे आन्सर पाहू. या ठिकाणी प्रश्न तिसऱ्यातील जो बी प्रश्न आहे, त्या बीमधील पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे. मार्च 2019 देखील हा प्रश्न विचारण्यात आलेला होता, त्यामुळे तुम्ही सर्व प्रश्नपत्रिकेंचा सराव करायचा आहे. सेकंड क्वेश्चन, त्याचे आन्सर पाहू. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेला आहे. थर्ड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चनचे आन्सर पाहू.
फोर्थ नंबरच्या क्वेश्चनचे आन्सर पहा. क्वेश्चन फोर्थ, सॉल्व एनी टू ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. 8 मार्क्ससाठी 3 क्वेश्चन दिलेले आहेत, कोणत्याही 2 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर पाहू. या ठिकाणी आन्सर दिलेला आहे, क्वेश्चन फोर्थमधील सेकंड क्वेश्चन त्याचे आन्सर पाहू. थर्ड क्वेश्चन, तिघांपैकी कोणत्याही 2 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला लिहायचे होते. आपण फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चनचे आन्सर अभ्यासले. क्वेश्चन 5, सॉल्व एनी वन ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स 3 मार्क्ससाठी. क्वेश्चन 5 मध्ये 2 क्वेश्चन दिलेले आहेत, कोणत्याही 1 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन, त्याचे आन्सर आपण त्या ठिकाणी दिलेले आहे. फर्स्टमधील जो ए क्वेश्चन आहे, ड्रॉ द फिगर युझिंग गिवन इन्फॉर्मेशन. पहा, अशा प्रकारची आकृती तुम्हाला त्या ठिकाणी काढायची आहे. बी आणि सी जो क्वेश्चन आहे, त्याचे आन्सर आपण त्या ठिकाणीच लिहून घेतलेले आहे. सेकंड क्वेश्चन, राईट आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. सेकंड क्वेश्चनमधील ए क्वेश्चन, ड्रॉ द फिगर युझिंग गिवन इन्फॉर्मेशन, अशा पद्धतीची आकृती तुम्हाला त्या ठिकाणी काढायची आहे. बी आणि सी क्वेश्चनचे आन्सर आपण त्या ठिकाणीच लिहून घेतलेले आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची जॉमेट्री या विषयाची संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.